गोड खनिज वाहतूक करणारं तब्बल 20 टिप्पर महसूल विभागाच्या पथकानं 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 ताब्यात घेतलं. त्याच्यावर तहसीलदार काय कारवाई करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले. पोपटखेड येथील खदानीतून गौण खनिजाची रात्री वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार अशोक गीते यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गीते यांनी पथकासह पोपटखेड मार्गावर भेट दिली असता टिप्पर रात्री गौण खनिजाची वाहतूक करीत असल्याचं आढळून आलं. पथकाने हे सर्व टिप्पर ताब्यात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभे करण्यात आले. गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 6 वाजल्यानंतर वाहतूक करता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तहसीलदार अशोक गीते, नायब तहसीलदार राजेश गुरव, तलाठी नरेश रतन आणि तलाठी रावणकर यांनी सर्व टिप्पर जप्त केले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हे टिप्पर लावण्यात आले आहेत. या टिप्पर मालकांवर तहसीलदार गीते काय कारवाई करतात त्याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय. रस्त्याच्या कामासाठी या गौण खनिज नेण्यात येत असतात. एकाच वेळी 20 टिप्पर जप्त केल्यामुळे गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला.